तर इथे आपल्या मकर संक्रांती स्पेशल भोपळ्याच्या गाऱ्या तयार करून झालेल्या आहेत. नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर भोपळ्याच्या गाऱ्या बनवण्यासाठी इथे मी एक कपाला थोडा एक्स्ट्रा आहे म्हणजे 1/4 कप किंवा 1.5 कपच्या आसपास होईल इतका मी भोपळ्याचा किस करून घेतलेला आहे. पाठीमागची साल पडून याला किसून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे 1/4 कपाला थोडस जास्त किंवा 1/4 कप म्हटलं तरी चालेल गुळ किसून घेतलेला आहे. इथे आपण गॅसवरती कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालते. आता याच्यामध्ये आपण भोपळ्याचा किस बांधून घेऊ. मला 1 मिनिटभर परतून घेऊ फक्त. इथे 1 मिनिटभर परतून झालेलं आहे माझं. आपण आता याच्यामध्ये गूळ घालून घेऊया. मिक्स करूया. तर इथे गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा होईल इतकी वेलची पावडर, चिमूटभर मीठ आणि आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला गुळाला 1 मिनिटभर तरी या गुळामध्ये शिजवून घेणार आहे भोपळ्याला. तुम्ही हवं तर झाकण ठेवून सुद्धा शिजवून घेऊ शकता. तुम्ही असंच 1 मिनिटभर शिजवून घेते याला. इथे 1 मिनिटभर मी भोपळ्याला शिजवून घेतलेलं आहे. आता आपलं मेन मिश्रण तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करून त्याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. इथे चांगलं थंड झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ 2 चमचे घेतलेलं आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. हे म्हणजे 1 कपला थोडा जास्त आपला चव होता तर जसं बसेल तसंच आपल्याला घालायचं आहे. परफेक्ट असं मेजरमेंट नसतं शक्यतो, पण 1 कप पुरे. याला आपण अगोदर चमच्याने मिक्स करून घेऊ, मग हाताने वळून घेणार आहे. थोडं थोडं मिक्स करायचं कारण आपल्याला पाणी न घालता याला मळायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडंच मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त कडक देखील करायचं नाही आहे किंवा जास्त मऊ देखील बनवायचं नाही आहे. वर बसेल बघू शकता, इतकंच पीठ राहिलेलं आहे, ते देखील ॲडजस्ट होईल याच्यामध्ये. तर मी याला हाताने मळून घेते. इथे आपलं तयार झालेलं आहे पीठ म्हणून, म्हणजे जेवढा तुमचा किस आहे तेवढंच तुम्हाला गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकतो. तर आता आपण करायला घेऊया. गाऱ्या बनवण्यासाठी इथे मी पळपोटवरती एक प्लास्टिकचा पॅकेजिंगची पिशवी आहे, ही क्लीन आहे. तुम्ही हवं तर दुधाची पिशवी घेऊ शकता किंवा छोटासा रुमाल देखील घेऊ शकता. रुमालावरती किंवा कॉटनच्या कपड्यावरती करायचं असेल तर तुम्हाला पाण्याचा वापर करावा लागेल. तर इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहेत कारण मकर संक्रांतीसाठी आपण बनवतो तर तीळ वापरलेच गेले पाहिजेत. आणि गावाकडे मकर संक्रांतीलाच आपण घाऱ्या बनवतो तीळ लावून. तर आपण आता या पिठाचा छोटासा गोळा करून घेऊया तेलाच्या हातून लावून. तुम्हाला ज्या साईजचे हवे त्या साईजचे तुम्ही घाऱ्या बनवू शकता. मी एवढा छोटा गोळा घेतलेला आहे. थोडंसं आधी प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावूया. मी तोवर तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे आणि याच्यावरती आता हाताने प्रेस करायचं आहे. काही लोक याला पीठ लावून आपल्या लाटण्याने लाटून देखील घेतात, पण शक्यतो गावी असं तापटूनच केलं जातं. आणि आपल्याला याला जास्त पातळ नाही करायचं आहे, गाऱ्या जाडच असतात. बस गोल गोल तरी आपली घारी तयार झालेली आहे, बघू शकता जाडसरपणा. तर आता याच्यावरती तीळ लावून घेऊया. तीळ थोडे दाबूनच दाबायचे नाही तर मग ते तेलामध्ये सुकतात आणि तेलामध्ये सगळ्या तीळ होऊन बसतात. तर इथे आपली घारी तयार झालेली आहे. मी तेल तापत ठेवलेलं आहे, आपण तळून घेऊया. तर तेल तापलेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे. आता आपण याच्यामध्ये घारी सोडूया. तर तुम्ही बघू शकता घारी आपोआप वर उचलून आलेली आहे आणि फुगली देखील आहे छानपैकी. तर आपण हिला दोन्ही साईड भाजून घेणार आहोत. चांगला कलर येईपर्यंत भाजलं तर चवीला देखील तितकी छान बनते. बघा साईडने तीळ सुटलेले आहे, तरी मी तीळ चांगले नीट दाबले होते, तरी पण तीळ हे सुकतातच. तर इथे आपली घारी तयार झालेली आहे.
दक्षता त्याची टम फुगली आहे आणि सुंदर असे झालेले आहे. तर याच पद्धतीने आम्ही आता बाकीच्या घाऱ्या देखील बनवून घेते. तर इथे आपल्या मकर संक्रांती स्पेशल भोपळ्याच्या घाऱ्या तयार करून झालेल्या आहेत. तर साधारण एक मोठ्या बाऊलमध्ये माझ्या 15 ते 16 घाऱ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका कशी झाली. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.